सकाळच्या वाजल्यात 9:28 आम्ही चाललो होतो पारनेरला. बाय बसले पप्या गाडी चालू होतं. नैना पण निघले वहिनी येतं. चल भाई अपने गाड़ी ले लिया है पीछे आगे करके. तू टकला खाली खाली टकला त्याला खाली टाकायचं जाऊ दे बस. हा हा तिथं दरवाजाला होता ना सावलिंग गाडी इथं. चला या गाडी काढू आपण तर ही लोक येतील तवर सावलिंग गाडी लावा सांगली त्याला. आता जाऊ पारनेरला आपण. चला सावकाश घे रे लेफ्ट लागे आपली गाडी असते असते लेफ्ट म्हणतात. गाडी चालू दादा आपण नेहमीप्रमाणे बसाचं काम करता आली. ही बघा गाडी बसवे सगळी आता. चला जाऊ आता मामीला आणायला. तिथून दिव्याला घ्यायची आहे रस्त्यांच्याच. वयोच तो मंदिर आहे तो मनगंगे आईचा. मनगंगा देवी चिंचोळी आपल्याला. हा ना बघ ना आपल्याला एवढ्या चिंचा होत्या ना काय सांगू तुम्हाला म्हणा. या अख्खा चिंचेचं झाडा भरल्या असतात पण पूर्ण चिंचच नाही झाला राहिले ते पण काळ्या झाल्यात. हे समोरचा हा झाड आहे ना ते पण पूर्ण भरलेला असा तो पण नाही झाला. नाही हे तर अख्खी बागच आहे पूर्ण चिंचेचीच बाग आहे ही. नाही काहीच नाही. गावात आलं यांच्याकडे आता. रिक्षा निघता बाहेरच्या साईडला. अजून एक जण जायचं आपल्याला गाडीत दिव्या. चल बस गाडीत. हा रस्ता गेला पुणेवाडीला. इकडे काल भैरवाचं मंदिर आहे. आपण आता चाललो इकडे आपलं सरळ पारनेर. शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय आहे. आपण आलो आता पारनेरमध्ये. कोर्ट आहे कोर्ट पारनेरचा कोर्ट आला. आता समोर राईटला दिसतो ना हा पारनेरचा कोर्ट आहे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडकारी कार्यालय पारनेर. आलो आपण इकडे पारनेरमध्ये. कुठून घ्यायची राईट साईड. लेफ्टला रस्ता गेला या पारनेरमध्ये मार्केटला. आपण इकडे चाललो या साईडला. आपल्याला या साईडला जायचं आहे. लोक कुठं नेतात आपल्याला पाहुण्यांच्याकडे. नरे पाहुण्यांकडे चाललोय भेटी यायला. इकडे आलो तर त्याला भेटून येऊया बोला त्याला.
काय आहे पानोली? हा पानोलीला आलो आता आपण, पानोली बस स्थानक. 50,000 हे राळेगण सिद्धीला राहतात. जावळा शिरूळ वेगळी असते. निलोबा मंदिर आहे ना, गावठी आहेत गे. हे बाटेवाले ते छोटे सोलून खायचे बघा काय घेतले.
ताक घेतलाय पियाला ताक. बरं गरम होतंय ना जाम, थोडं तो जास्त थंड आहे ना म्हणून त्याला मेंट करून ठेवलं थोडासा. कुठलं गाव आहे, गावाचं नाव माहीत नाही, पाठी नाही गाडी नावाचं गावाला. अजून बाय आहे 6 किलोमीटर. हो 5-6 किलोमीटर. हा श्रीगोंदा गाव आहे. श्रीगोंदा, श्रीगोंदा आहे काय आहे, पिंपळगाव आहे का, पिसललेला. अच्छा ओके. बघा महाराजांच्या टायमाचा द्वार, बघा प्रवेशद्वार. पिंपळगावला आलो, पिंपळगाव. हा पिंपळगाव आहे. विसापूरला आलो आता. इकडे बघा विसापूर स्टेशन आहे. इकडे मालगाडी आली, फाटक लागली आली. आपण पॉटक क्रॉस करतोय. आपण चाललोय सुरे गावला आणि इकडं स्टेशन आहे विसापूर रेल्वे स्टेशन. ही क्रॉसिंग आहे विसापूरची. स्टेशन इकडे येऊ समोर जाणार, समोर तिकडे स्टेशन आहे. समोर इकडे स्टेशन आहे, तिथे समोर दिसतोय. डबल जागा. बघा इथं पण आंबे किती लागले आंब्याला यांचे. हां इकडे बघा यांचे मिरच्या. बघा यांना मिरच्या पण आल्या ना, काय दिसतंय ना मिरच्या. बघा मिरच्या, या बघा या मिरच्या. हा मी आता आल्या विसापूरला. विसापूर सुरेगावमध्ये आल्या. ही नैनाची बहिणीला इथं दिले ना, 3 नंबर बहीण ती जी आहे ती, तिच्या गावी आले आता इथं आम्ही. चला आता इथून यांची इथून जरा जास्त थांबून चालणार ना, तर आपल्याला जायचं आपल्या घरा आजच रिटर्न. कारण संध्याकाळच्या रात्रीच्या उशीर व्हायच्या आज आपण पोचलो वजह आपल्या शिलपाड्याला आणि त्याला आनंदाला मुंबऱ्याला. तुम्हाला दाखवणार होतो ना मी मंदिर, ते मलाई गंगेचा. हे बघा हाच तो मंदिर देवीचा. हे बघा आता तुम्हाला दाखवतो. बघा सध्या द हे बंद आहे, तरी उद्या तुम्हाला दाखवतो मी. या जय आई मलाई गंगे. मंदिर परिसर हा बघा. हे मलाई मध्ये आईचं मंदिर. बघा आईचं मंदिर सध्या कुलूप लावले ना, तर इतर वेळेस खुल्ला असतो तो. चला दाखवतो नंतर तुम्हाला कधी नेक्स्ट टाईम आता येईन तेव्हा. हा मंदिराचा परिसर असा आहे. आणि यावर्षीच कलशाचं काम केला या लोकांनी, कलश नवीन लावला यावर्षीच. कारण याच्या अगोदर मंदिर बनला हा नवीन, त्याच्यामुळे कलश नव्हता हे केला. तर आता कलश ताई लावलेला येऊ नवीन. आता यावर्षी जत्रा झाली ना, आता 29-30 तारखेला जत्रा झाली एप्रिलच्या, तेव्हा त्याही यो कलश लावून घेतला. आणि यो मंदिराच्या बाहेरचा परिसर, इथं एवढ्याच्या सगळी अख्खी जत्रा भरते. पूर्ण ग्राउंड मैदान भरून असते इथं, यांचं ग्राउंड भरतं पूर्ण. पण आता दर्शन तर केलं, तुम्हाला मंदिर दाखवला. आता आपण निघलोय आपल्या घरच्या रस्त्याला मुंबईला जायला. चला आता इथून निघता. आता वाजले किती तुम्हाला सांगता, 6:01 झाले. आता आपण बघूया आपल्या घरी जा आपण, तर किती वेळ लागतो, किती उशीर लागतो. तो आपल्याला सांगला तू गाडी चालव, मी बसता बाजूला. तुला कंटाळा आला तर सांग म्हणा, मम्मी गाडी चालवीन. बरं चला हे बघा आपण आता ऑन द वे निघालोय. चला आता आपण भेटू रस्त्यात, कुठं कुठं स्टॉप घेणार ते तुम्हाला दाखवतोच मी. आता भेटूया आपल्याला पुढच्या रस्त्यात आता प्रवासामध्ये. आम्ही इथं कारण आपले टायर, इथं टायर पंक्चर झाला. तो टायर पंक्चर काढायसाठी इकडे बघा, तो कट झाले, तर त्याला कट बनवासाठी त्याच्यामध्ये ट्यूब टाकायला लागेल. याच्यान एक ट्यूब टाकू याच्यान आणि पॅच मारू आतून. ट्यूब टाकू म्हणजे तो टायर आपल्याला चालेल असा, कारण नक्षी त्याची काही खरलेली नाही, नक्षी भरीच आहे त्याला. त्याच्यामुळं आपण याला ठेवू आणि आपल्या याच्यात लावून टाकू लगेच बनवू. म्हणजे कसं आपल्याला जायला घरापर्यंत टेन्शन नको. रस्ता जो आहे यो गेला मला वाटतं सरळ आपला चाकण बिकणला. आणि समोर बघा डंगर बाबा बसले.
लंगर बाबा बसला समोर तिथे. ते सीन आपल्याला कमी बघायला भेटतो असं. इथं आपला टायरचं काम चालू आहे. आता इथं वाजल्यान आता 8 वाजल्यान, कारण मगाशी जिथे थांबलो होतो तिथं टाईम झाला अर्धा पाऊण तास गेला तिथे माझा, कारण तो टायर पंक्चर झाला त्याला कट झाला ना त्याच्यामध्ये ते पॅच लावून त्याच्यामध्ये ट्यूब टाकला, कारण तो ट्यूबलीस होता तो कट झाला त्याच्यामुळे त्यातून हवा सगळी निघत होती. सो पंक्चर झाला तो मग त्याला बनवला बिनवला आम्ही मस्तपैकी आणि वापस होता असं फिट केला आणि स्टेपनी होती तशी तिच्या जागी लावून टाकली. आता पोचले कुठे आम्ही आपल्या इथं पोचल्या आलेपाट्याला पोचल्या. आता आलेपाट्याच्या मग डायरेक्ट सीधा आपला कल्याण मुरबाड रोड पकडायचा माळशेतमधनं सरळ घरा आपल्या पप्याला चांगला मला सोडा शिल पाट्याला ये मग तिकडनं मला सोडला का मग तू बरं डायरेक्ट निघून जा. चला आता बघू कुठं काय जेवायला थांबायचं अजून 8 वाजल्यान अर्ध्या घंट्यानंतर थांबू लगेच जेवायला. म्हणजे कसा आपल्याकडे जापर्यंत सर्व हॉटेल्स वगैरे बंद होतील त्याने मुलं लेट व्हायला तर काय भेटणार ना म्हणून इकडं जेवून जेव्हा आपल्याला जेवायला इथं वायकर्स हॉटेलला तुम्हाला बोललो ना त्याची मी इथं वायकर्स हॉटेल आम्ही जेवतो मस्त लागतं. तर या आता दाखवतो तुम्हाला. कधीपासून गाडी चालवत होतो मी त्याची मुलं काय मला कुठे व्हिडिओ शूट करता आलाच नाही. जसं जसं जमलं होतं तसं तसं मी काढत होतो. नंतर त्यांनी गाडी रात्रीचा टाईम झाला मग त्याला काही जमत नव्हती. दिवसा तो चालू होतो पण रात्री ती त्याला जमत नाही त्याची मुलं. मग मीच चालवली गाडी तिकडनं इकडे येईपर्यंत. आता जस्ट आता वाजलेत मला वाटतं 12:30 होऊन गेले. तर आत्ता वगैरे झोपल्यात आता झोपायची तयारी करतो. सो तुम्हाला आता ब्लॉग भेटलेत ना बघायला 2 दिवस, कारण काय तिथं नेटच नाही चालू आपला तर काय भेटणार त्याची मुलं. ऑनलाईन तिथं कोणाचं नाही आहे. मग आता मग सर्वांना गुड नाईट. नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. चला.